वाडा हा छोटासा तालुका आहे, मात्र या छोट्याशा तालुक्यामध्ये रुग्ण मात्र मोठ्या संख्येने वाढत आहेत आणि त्यातच काही कंपन्या या तालुक्याच्या मुलावर उठलेल्या आहेत, जे खरं तर कामगारांच्या आयुष्याशी हे खेळ खेळत आहेत आणि याची माहिती कोणालाही नाही. प्रशासन चक्क झोपलेलं आहे. आरोग्य यंत्रणा ज्या पद्धतीने कंपन्यांना धाकात ठेवायला पाहिजे होतं तसं आरोग्य यंत्रणा धाकात ठेवत नाही. जेव्हा ग्रामस्थ आंदोलन करतात, पत्रकार आवाज उठवतात, तेव्हा आरोग्य यंत्रणेची धावाधाव होते आणि त्याच्यानंतर रुग्ण शोधायला सुरुवात होते. आज अशीच घटना घडलेली आहे वाडा तालुक्यातील गाला कंपनीमध्ये. गाला इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये गेले 8 दिवस इथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडतात अशी बोंबाबोंब सुरू होती, चर्चा सुरू होती, कामगारांमध्ये कुजबूज सुरू होती. मात्र कामगार काही बोलायला तयार नाहीत, कामगार संघटनांचे नेते काही बोलायला तयार नाहीत आणि आरोग्य यंत्रणेला माहीत असूनही आरोग्य यंत्रणा तिथे जायला तयार नाही. मात्र ज्यावेळेस सगळेजण गप्प असतात त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आवाज उठवते. तसंच आज झालं, एका मृत्यूची नोंद झाल्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी कंपनीची धावाधाव झाली. कामगारांना पाठोपाठ अगदी तात्काळ कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं, त्यांना घरी पाठवण्यात आलं. काही पॉझिटिव्ह रुग्ण हे गावी पाठवायला सुरुवात केली आणि याची माहिती मनसेचे कुडूस विभाग अध्यक्ष प्रथमेश पाटील यांना लागली. त्यांनी तात्काळ ही माहिती मशालकडे पोहोचवली. आम्ही ती माहिती वाड्याच्या तहसीलदारांकडे पोहोचवली. तहसीलदारांनी आरोग्य यंत्रणेला सांगितलं आणि आरोग्य यंत्रणेने जाऊन जेव्हा चौकशी केली तेव्हा गाला कंपनीचं भिंग फुटलं. त्यांनी आमच्याकडे 6 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत असं सांगितलं आणि त्याच्यानंतर एकाचा मृत्यू झालाय असंही सांगितलं. मात्र आमच्याकडे जी माहिती मिळाली प्रथमेश पाटील यांनी दिली आणि त्यांचे कंपनीचे कामगारांचे जे ग्रुप आहेत त्याच्यावर 2 कामगारांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्याच्यामध्ये एकाच नाव आहे विष्णू सुतार, याचा मृत्यू गावी झालेला आहे सांगलीला 31 जुलैला, म्हणजे काल हा मृत्यू झालेला आहे. आणि आज एकाचा जो मृत्यू झाला ते आहेत अनिल कदम उर्फ आबा यांचा मृत्यू हा आज झालेला आहे. तर मृत्यू डोंबिवलीला झालाय. घटना अशी घडली की कंपनीमध्ये या कंपनी मालकांनी जेव्हा हे कोरोनाचं वादळ आलं त्यावेळेस काही कामगारांना त्यांनी कंपनीमध्ये ठेवलं. कंपनीमध्ये ठाणा मुंबईची लोक आणून ठेवली, काही येऊन जाऊन करत होती. मात्र पॉझिटिव्ह झाल्यानंतरही त्यांना कंपनीमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं, बाहेर कोणालाही सांगण्यात आलं नाही. जेव्हा रुग्ण हे दगावतील असं वाटायला लागलं तेव्हा त्यांना गावी पाठवलं आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडलेल्या आहेत असा आरोप प्रथमेश पाटील यांनी केलेला आहे. आणि प्रथमेश पाटील यांचं म्हणणं आहे की कंपनीमध्ये जे कामगार क्वारंटाईन केले होते त्यांची चौकशी केली जावी आणि त्याचबरोबर ज्यांना त्रास होत होता, ज्यावेळेस कंपनीने त्यांना क्वारंटाईन केलं आणि त्यांना त्रास झाला, त्यांना कुठेही वाडा तालुक्यामध्ये नोंदणी न करता, आरोग्य यंत्रणेकडे नोंदणी न करता त्यांना परस्पर ते ज्या ज्या गावाचे होते त्या त्या गावी त्यांना पाठवून दिलं आणि त्याच्यामुळे तिथेही जाऊन लागण झालेली आहे, याचीही चौकशी करावी असं त्यांनी सांगितलंय. आज कामगारांना तातडीने सोडण्यात आलंय आणि कंपनी ही अक्षरशः कामगारांच्या जीवाशी खेळते आणि प्रशासन झोपा काढतंय. आरोग्य यंत्रणा कंपन्यांना दबलेली आहे असाही आरोप हा मनसेनी केलेला आहे. खरं तर प्रथमेश पाटील यांनी जर ही बातमी आज लीक केली नसती तर आजही हा मृत्यू दडवला गेला असता. जे 6 पॉझिटिव्ह सापडले होते आता कंपनी म्हणते तर ते 6 पॉझिटिव्ह कोणते आहेत तेही उघडकीस आले नसते. मात्र 2, 1 चिखले आणि अन्य 1 गावाला गावही माहीत नाही, पण पोशरीमध्ये ते आता उपचार घेत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणेनेही सांगितलं नव्हतं की गाळा कंपनीमध्ये 2 रुग्ण कोविड सेंटरमध्ये तिथे उपचार घेत आहेत. ही आरोग्य यंत्रणेने ही माहिती दडवली होती आणि जे 5 पॉझिटिव्ह सापडले होते ते 5 पॉझिटिव्ह परस्पर त्यांनी गावी पाठवून दिलेत आणि त्याच्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला असं सांगण्यात येते. मात्र आरोग्य यंत्रणा जेव्हा चौकशी करायला गेली त्यावेळेस त्यांना एकाचं नाव सांगितलं, ते म्हणजे अनिल कदम. मात्र 1 मृत्यू सांगलीला गावी झालाय, त्याला श्रद्धांजली कंपनीच्या ग्रुपवर वाहण्यात आली आणि त्याची चर्चा सुरू झाली, त्यावेळेस 2 मृत्यू हा उघडकीस आलेला आहे. आता त्याची नोंद ही वाडा तालुक्यात होणार नाही, कारण ती सांगलीला गेल्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. खरं तर ही खूप मोठी कंपनीची चूक आहे आणि या चुकीबद्दल त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. आणि सगळ्याच कंपन्यांच्या बाबतीमध्ये जर आरोग्य यंत्रणा सतर्क राहिली नाही तर वाडा तालुक्यातले रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि कामगारांच्या जीवाशी खेळला जाणारा हा खेळ थांबवा असंही आता मनसेने सांगितलंय. नाहीतर मनसे हे मनसे स्टाईलने धडा शिकवेल असाही इशारा प्रथमेश पाटील यांनी दिला आहे. पुढची बातमी आयडियल कॉलेज मधली. आयडियल जे कोविड सेंटर आहे तिथे आता एकूण आपल्या वाडा तालुक्यामधले जे रुग्ण आहेत ते 432, डिस्चार्ज दिलेले 331 लोक ही घरी गेलेले आहेत, 4 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि 84 हे ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत.
आता स्वॅप जे आहे ते 161 पाठवले होते, त्यापैकी एक निगेटिव्ह आहे आणि 160 लोकांचे स्वॅप येणं हे बाकी आहे. अशी एक सकारात्मक बातमी आहे ती म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत दलखन आणि असोसिएशन ऑफ सोशल बियॉन्ड बाउंड्रीज यांच्या विद्यमान संयुक्त विद्यमान आहे ग्रामपंचायतीमध्ये हॉस्पिटल आणि ॲम्ब्युलन्स देण्यात आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस सुषमाताई लोणे आणि आमदार पांडुरंग बरोडा यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन झालेलं आहे. खरं तर एखादी ग्रामपंचायत खूप चांगलं काम करते. ग्रामपंचायतीचे सरपंच आहे ते भगवान मुकाशी यांनी ग्रामस्थांना तात्काळ सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामपंचायतीमध्येच एक रुग्णालय त्यांनी सुरू केलं आहे आणि रुग्णवाहिकाही मिळवून दिलं आहे म्हणून त्यांचं तालुक्यामध्ये कौतुक होत आहे. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुभाष पवार, बांधकाम सभापती कुंदन पाटील, पशुसंवर्धन सभापती संजय पाटील, बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे आणि इतर सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालघर जिल्ह्यामधली रुग्णसंख्या आता 15,514 वर जाऊन पोहोचली आहे. बरे झालेले रुग्ण आहेत 10,450. हे मोठ्या प्रमाणावर रुग्ण हे बरे झालेले आहेत. आरोग्य यंत्रणा खूप चांगलं काम करते आणि एकूण मृत्यू झालेले आहेत ते 302. आज 7 लोकांचा मृत्यू हा वसईमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे 302 हा आकडा आता आलेला आहे मृत्यूंचा. एकूण आजचे एकूण रुग्ण झालेले 281 सकाळचे आणि आता वसईमधले आहेत 155 नवीन रुग्ण आहेत. एकूण चाचण्या आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 87,657 झालेले आहेत आणि 2,100 रिपोर्ट हे येणं अजून बाकी आहेत. वसईमध्ये एकूण रुग्णांची संख्या 12,146 झालेली आहे. 7,996 लोकांना डिस्चार्ज दिलेला आहे. 3,898 लोकांवर उपचार सुरू आहेत आणि 252 लोकांचा वसई मनपामध्ये मृत्यू झालेला आहे. आज नवीन रुग्णांची संख्या 155 आणि एकूण चाचण्या झालेल्या आहेत 69,526. 276 लोकांचे अहवाल येणं बाकी आहे आणि आज बरे झालेले 105 ते बरे होऊन घरी गेलेले आहेत. वसई पूर्वला 2, नालासोपारा पश्चिमला 1, विरार पश्चिमला 3 आणि विरार पूर्वला 1 असे 7 मृत्यू आज झालेले आहेत. आज डहाणूमध्ये नवीन रुग्णांची संख्या ही 26 आहे. उपचार ज्यांच्यावर सुरू आहे ते 211 आणि एकूण संख्या आहे 580. डहाणूमध्ये 580 रुग्णांची संख्या गेलेली आहे आणि 211 लोकांवर उपचार सुरू आहेत. जव्हारमध्ये आज एका रुग्णाची नोंद झालेली आहे. 3 लोकांचे तिथे उपचार सुरू आहेत. 175 एकूण रुग्ण आहेत. मोखाड्यामध्ये आज 10 रुग्णांची नोंद झाली. उपचार 14 लोकांवर सुरू आहेत आणि 58 एकूण संख्या झालेली आहे. पालघरमध्ये मात्र 50 रुग्णांची संख्या झाली आहे. म्हणजे पुन्हा एकदा पालघरने 40 ऍव्हरेज गाठलेला आहे. 321 लोकांवर उपचार सुरू आहेत. 1320 एकूण रुग्ण आहेत. तलासरीमध्ये आज रुग्णांची संख्या 0 आहे. तिथे 17 लोकांवर उपचार सुरू आहेत आणि 97 एकूण रुग्ण आहेत. विक्रमगडमध्ये 2 रुग्णांची नोंद आहे. 22 लोकांवर उपचार सुरू आहेत. 156 एकूण रुग्ण आहेत. वसई ग्रामीणमध्ये 25 रुग्णांची नोंद झालेली आहे. 101 लोकांवर उपचार सुरू आहेत आणि 555 एकूण रुग्ण आहेत. वाड्यामधलं मात्र रोज गफलत होते. कालही वाड्यामध्ये 10 रुग्ण सापडले आहेत. आजही वाड्यामध्ये 10 रुग्ण सापडले आहेत. आरोग्य यंत्रणेला विचारलं तर त्यांच्याकडे कुठलीही नोंद नाही आणि आता जिल्हा माहिती अधिकारी जे नावं पाठवत आहेत तालुक्यांचे कोणत्या गावात कोण पाठवले आजपर्यंत त्यांनी ते पाठवलेलं नाही आणि वाडा तालुक्याची जी संख्या आहे किंवा तिथली जी लोक आहेत हे सातत्याने का दडवलं जात आहे आणि ही वाडा तालुक्याची आरोग्य यंत्रणा का हे सगळे रिपोर्ट दडवतं हे काही कळायला मार्ग नाही. कारण कंपन्यांमधले जे मोठ्या प्रमाणाचे रिपोर्ट आहेत आणि हे दडवावे लागतात की काय त्यांना हा प्रश्न पडतोय. कारण आरोग्य खातं आणि माहिती खातं यांच्यामध्ये जर आकडेवारी तपासत बघितली तर वाडा तालुक्याची तफावत ही रोज चुकते. आज आम्हाला कोविड सेंटर जे पोशिले तिथून आकडेवारी मिळाली 74 ते ऍक्टिव्ह पेशंट आहेत. माहिती कधी सांगता 70 आहेत. आरोग्य यंत्रणेला विचारलं की तुमच्याकडे रुग्ण किती त्याने काल होते ते 5 आहेत आज नाही आहे काल 10 होते आणि आजही जिल्हा माहिती अधिकारी खात्याचं सांगते की 10 आहेत आणि एकूण रुग्णांची संख्या ते 427 सांगतायत माहिती खातं आणि प्रत्यक्षात ते 432 आहेत. म्हणजे वाड्याचा घोळ हा कधी सुधारणार हा मोठा प्रश्न आहे. सगळे तालुके सुधारले मात्र वाड्यातील आरोग्य यंत्रणा काही सुधारण्याचं नाव घेत नाही आणि खरी माहिती ते अजूनपर्यंत द्यायला तयार नाहीत आणि का द्यायला तयार नाहीत याच्या मागचं कारण एकच आहे की गाला कंपनीसारख्या अनेक अशा कंपन्या आहेत की त्यांच्यामध्ये हे रुग्ण सापडतात मात्र ते परस्पर इतर जिल्ह्यांमध्ये ट्रान्सफर केले जातात त्याची नोंद कुठेही होत नाही हा एक आमचा आरोप आहे आणि म्हणून वाड्याच्या आरोग्य यंत्रणेने सुधारावं अशी आमची मागणी आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 381 कंटेनमेंट झोन आहेत. एकूण रुग्ण आहेत 3,368. उपचार सुरू 759. बरे झालेले रुग्ण आहेत 2,559. म्हणजे मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे झालेले आहेत. फक्त 759 लोकांवर जिल्ह्यामध्ये उपचार सुरू आहे. ग्रामीणमध्ये एकूण मृत्यू 50 झालेले आहेत. कालही 50 होते आजही 50 आहेत. मृत्यूंमध्ये आज वाढ झालेली नाही. चाचण्या 19,275 झालेल्या आहेत आणि 1,444 अहवाल येणं बाकी आहे. पुढचं एक जिल्हा अधिकाऱ्यांचं आव्हान आहे.
पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी एक आवाहन केलं की बनावट ई पास बनवणाऱ्या भामट्यांपासून नागरिकांनी सावध राहायला हवं. आता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक यांना जाण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन ई पास कार्यालयाकडून दिले जातात. ऑनलाईन ई पासची नोंदणी सुरू आहे, परंतु जिल्ह्यामध्ये काही लोकांकडून नागरिकांना ई पास मिळवून देण्याच्या नावाने आमिष दाखवले जात आहेत. अशाच एका प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशाने तहसीलदार वस्त यांनी नालासोपारा येथील गणेश झेरॉक्स सेंटर व रामदेव झेरॉक्स सेंटर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने जनतेने बनावट ई पास बनवणाऱ्यांपासून सावध राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी केलेलं आहे. खरं तर हे बनावट ई पास का बनवले जातात याचाही जर शोध घेतला आणि ई पास जे जिल्हाधिकारी कार्यालयातून तात्काळ द्यायला हवे ते का दिले जात नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आता बातमी आहे मुरबाडची. मुरबाड मध्ये अचक्क 18 रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे एकूण संख्या 317 वर जाऊन पोहोचली आहे. 5 महिला आणि 13 पुरुष हे तिथे पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. एकूण निगेटिव्ह आल्यांची संख्या 11 आहे आणि ऍक्टिव्ह पेशंट तालुक्यामध्ये 85 आहेत. 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये कुठेही वाढ झालेली नाही. 224 लोक ही बरी झाली आहेत. सगळ्यात जास्त रुग्णसंख्या वाढते, कोरोना वाढतोय तो पोलीस वसाहतीमध्ये. रोज पोलीस वसाहतीमध्ये रुग्ण सापडत आहेत. आजही 5 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्याच्यानंतर सरळगाव, पेंढरी, वांजळे 2, देवगाव 1, सरळगावला 2, माळला 1, उंबरपाडा 2, भातसा, मातानगर, त्याच्यानंतर गणेशनगर आणि कोविड सेंटर इथे प्रत्येकी 1 अशा रुग्णांची नोंद झालेली आहे. म्हणजे एकूण 18 रुग्ण हे शहापूरमध्ये सापडलेले आहेत आणि त्याचवेळी हे मुरबाडला सापडलेले आहेत आणि त्याचवेळी शहापूरमध्ये मात्र 7 रुग्णांची फक्त नोंद झालेली आहे. शहापूरचा जो आकडा आहे तो रोजचा आकडा 20-25 वर असायचा, तो आज मात्र 7 वर आलेला आहे. आज संख्या ही खूप कमी आहे. हे 7 रुग्ण सापडल्याने शहरातली एकूण रुग्णसंख्या झालेली आहे 83 आणि 777 ही तालुक्यातली आहे. ऍक्टिव्ह पेशंट 249, 26 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 585 लोक बरी होऊन घरी गेलेले आहेत. आजचे जे रुग्ण सापडले ते वाशिमला 4, वाशिमला मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. त्याच्यानंतर खर्डीला 2 आणि चेरपोलीला 1 असे 7 रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत वाशिम हा जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागातला हॉटस्पॉट जर धरायचा झाला ठाणे जिल्ह्यातला, तर तो वाशिम धरावा लागेल. की वाशिममध्ये 325 लोकांची नोंद पॉझिटिव्ह म्हणून झालेली आहे आणि 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर संपूर्ण वाशिम शहराचं प्रत्येक इमारत आणि घरातील सदस्यांचे आरोग्य सर्वेक्षण झालं पाहिजे अशी मागणी तिथले सामाजिक कार्यकर्ते आहेत संजय सुरळके वाशिमचे. त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि ते म्हणतात की फिवर क्लिनिक आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट अर्थात तातडीची साप चाचणीची यंत्रणा तात्काळ सुरू करावी आणि जे कोविड सेंटर आहे जोंधळे येथे तिथे फक्त पॉझिटिव्ह रुग्ण ठेवावेत आणि संशयित रुग्ण हे वाशिमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवावेत. त्याचबरोबर आशा सेविका कर्मचारी यांना थर्मल गन, पीपी किट, ऑक्सिमीटर यंत्र, हँड ग्लोव्ह ज्या काही आरोग्याच्या सुविधा आहेत त्या पुरवण्यात याव्यात अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचीही तातडीने तिथे नेमणूक केली जावी, कारण कर्मचारी कमी आहेत आणि वाशिमचीच संख्या वाढते. वाशिम जर रोखायचं असेल त्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय सुरळके यांनी आरोग्य यंत्रणेला एक पत्र दिले आहे. पुढची बातमी खूप चांगली आहे. रक्षाबंधनचा सण जवळ आलेला आहे, तोंडावर आहे आणि याच्यासाठी टपाल यंत्रणा ही आता पुढे आलेली आहे. म्हणजे उद्या रविवार आहे, रविवारी पोस्ट खात्याचं जे पोस्ट ऑफिस असतं ते बंद असतं, मात्र उद्या हे पोस्ट ऑफिस सुरू असणार आहे आणि तातडीने रक्षाबंधनच्या ज्या राख्या आहेत त्या भावांपर्यंत पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे अशी माहिती पालघर विभागाचे डाक अधीक्षक CV रामारेड्डी यांनी दिलेली आहे. म्हणजे चांगली बातमी आहे की उद्या ही पोस्ट ऑफिस सुरू होणार आहे. ज्यांना आपल्या भावांना राख्या पाठवायच्या आहेत त्या स्पीड पोस्टने पाठवता येतील. म्हणजे 3 तारखेला अगदी रक्षाबंधनच्या दिवशी त्यांच्या हातामध्ये राख्या पोहोचतील अशी व्यवस्था टपाल खात्याने केलेली आहे. पुढची बातमी आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाभर केलेल्या आंदोलनाची. आज जिल्ह्यातील 12 मंडळांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आलं. याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, गाईच्या दुधाला 30 रुपये भाव द्यावा, 10 रुपये सरकारने अनुदान द्यावं, तसेच दुधाच्या भुकटीच्या निर्यातीवर प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावं. ही खरं तर पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ मराठवाड्यातील मागणी होती. मात्र राज्यव्यापी आंदोलन असल्याने ते पालघर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर झालं. पालघर इथेही निदर्शने आणि रास्ता रोको करण्यात आला. त्यामध्ये नंदकुमार पाटील, अशोक वडे, विना देशमुख, RPIचे सुनील लोखंडे, मंडळाचे जितेंद्र संखे आणि त्याच्यासह प्रत्येक तालुक्यातले जे पदाधिकारी होते त्यांनी भाग घेतला होता. वाडा तालुक्यातील मंगेश पाटील तालुका अध्यक्ष यांनी कुडूस येथे रास्ता रोको करून सरकारचा धिक्कार केला.
पुढची बातमी खळबळजनक. वाडा तालुक्यातील चिंचघर या गावामध्ये आई वडिलांना धडा शिकवावा म्हणून तीन मुली आणि एक मुलगा चक्क धरातून पळून गेले आणि पोलिसांची अक्षरशः त्याने झोप उडवली होती. दिनांक 27 जुलै रोजी चिंचघर या गावातून 26 वर्षीय दोन मुली मोनाली आणि सपना, त्याच्या 15 वर्षीय एक मुलगी आशिका आणि 14 वर्षीय मुलगा जय मांझे हे कंटोली खुडण्यासाठी डोंगरात जातो असे सांगून डोंगरामध्ये गेले होते. प्रियदर्शनीच्या मागे जे डोंगर तिथे गेले होते आणि तिथून ते गायब झाले. ते निघून गेल्यानंतर त्यांची तक्रार ही तात्काळ 28 जुलैला पोलीस ठाण्यामध्ये नोंदली गेली आणि त्याच्यानंतर बोंबाबोंब झाली. कारण हौशी लोक असतात, त्यांनी ह्या लोकांचं अपहरण झालं त्याच्यामुळे खळबळ मारली, ही मुलं पळवून नेली, मुली पळवून नेल्या अशी बोंबाबोंब ठोकण्यात आली. मात्र कुठलीही माहिती न घेता ह्या बातम्या सोडल्याने ह्या पुढे ठरल्या, कारण पोलिसांनी तत्काळ शोध घेतला. म्हणजे वाडाची पोलीस यंत्रणा खूप चांगली काम करते. त्यांनी 29 जुलैला रात्री, म्हणजे 28 तारखेला जे गुन्हा नोंदवला संध्याकाळी त्यांचे आई वडील गेले होते, 29 तारखेला रात्री 2 वाजता या गुन्ह्याची नोंद झाली होती. त्याच्यानंतर ह्या मुलांचे जे नातेवाईक होते ते तपासण्यात आले, त्यांचे नातेवाईक खर्डी परिसरात होते असं समजलं. खर्डी परिसरामध्ये बाजारपेठेमध्ये या मुलांना पाहण्यात आलं होतं या चौघांनाही, अशी माहिती मिळताच शोध सुरू केला आणि 10 गाव येथे एका मुलाच्या ओळखीची याच्यामधली एक मुलगी होती त्या मुलाकडे ही चारही मुलं गेली आणि 10 गाव येथील पलाटावर, जिथे शेती आपण जंगलात करतो तिथे पलाटावर ही चारही मुलं पोलिसांना सापडली. ती सुखरूप होती, त्यांना कोणी पळवून नेलं नव्हतं किंवा इतर कोणती घटना घडली नव्हती. फक्त त्यांना विचारल्यानंतर आई वडील रोज रागावतात, त्रास देतात, शिवीगाळ करतात, म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही पळून गेलो होतो असं सांगितलं. या चौघांच्या जाण्याने मात्र वाडा तालुक्यामध्ये खरंच खळबळ माजली होती. पोलिसांनी मात्र त्यांना तात्काळ शोधून काढलंय. प्रेक्षक, कोरोना वाढतोय, सर्वांनी काळजी घ्या, आपलं आरोग्य सांभाळा.